नमस्कार मी जयश्रीन माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत तर आज आपण बनवणार मोड आलेल्या मटकीची सुकी भाजी तर ही भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकतात किंवा सकाळच्या नाश्त्यालासुद्धा तुम्ही ही सुकी उसळ बनवू शकतात तर इथं मी अडीचशे ग्रॅम मटकी घेतलेली आहेत आणि छान मस्त मोड आलेली मटकी आहेत आणि मटकींना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहेत आता आपण कढईत मी दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेतलं आहे आणि आता एक चमचा भरून जिरा टाकून घेते आणि जिरे छान तेलात तडतडले की आता आपण याच्यात शेंगदाणे टाकून घेणार तर मी इथं दोन चमचे शेंगदाणे टाकून घेते आहेत आणि छान मस्त खमंग भाजून घेणार तर इथं मी शेंगदाण्यांना आचेवर छान तळून घेणार आहेत आता आपण याच्यात कढीपत्ता टाकून घेणार तर मी इथं चार ते पाच पानकढी पत्त्याचे टाकून घेते आणि आता आपण कांदा टाकून घेणार तर मी इथं दोन कांदे बारीक चिरून घेतलेली आहेत ते सुद्धा तेलात छान आपण परतून घेणार तर मी इथं कांद्याचं प्रमाण थोडं जास्तच वापरते तर कांदे जास्त घातल्याने भाजी चवीला चा छान होते आणि आता आपण दोन मिनटासाठी तेलात कांदे छान परतून घेणार आणि केंदे छान परतले गेलेले आहेत आता आपण इथं लसूण तर मी इथं दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या जाडस ठेचून घेतले आहेत आणि सुद्धा तेलत छान परतून घेणार आणि इथं लसूण छान परतले गेलेले आहेत आता आपण याच्यात मसाले टाकून घेणार तर इथं मी दोन चमचे चटणी टाकून घेते आणि एक चमचा भरून धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद टाकून घेते आणि हे सगळे मसाले आता आपण तेलात छान परतून घेणार आणि इथं मी गॅसची फ्लेम बंदच करून घेतली आहे म्हणजे मसाले जळणार नाहीत आणि मसाले छान तेलात परतले गेले की आता आपण याच्यात बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेणार तर मी इथं एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि आता तो सुद्धा आपण छान परतून घेणार टोमॅटोलासुद्धा आचेवर तेलात छान परतून घेणार आणि इथं एक मिनटासाठी तेलात परतून घेते आणि टोमॅटो छान मऊ पडला की आता आपण याच्यात मटकी टाकून घेणार तर मी इथं सगळी मटकी टाकून घेते आणि छान मस्त आता सगळ्या मसाल्यात आपण मटकीला मिक्स करून घेणार म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित मटकीला लागले जातील तर इथं सगळी मटकी मसाल्या छान मस्त परतले गेलेले आता आपण याच्यात इथं मीठ घालून घेणार तर मी इथं चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि मीठसुद्धा छान सगळ्या मटकीला लागेल असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आणि आता आपण याच्यात पाणी टाकून घेणार मटकी शिजण्यासाठी इथं मी पाणी टाकून घेते तर मी इथं दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेणार आणि ते सुद्धा छान मिक्स करून घेते आणि आता इथं मी सहा ते सात मिनटासाठी मटकीला छान शिजवून घेणार आहे तर इथं मी सात ते सात मिनटं झालेली आहेत आणि मटकी छान शिजलेली आहेत तर मी इथं एक ते दोन वेळेस चेक करून घेतलं होतं आणि मटकी छान मस्त शिजून झालेली आहे आता आपण याच्यात वर वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आणि तीसुद्धा छान मटकीत मिक्स करून घेते आणि अगदी मस्त चविष्ट अशी भाजी झालेली आहे तयार मी भाजीला कमी मसाले वापरले आहेत जास्त मसालेसुद्धा वापरले नाहीत किंवा जास्त साहित्यसुद्धा वापरले नाही आहेत तरीसुद्धा भाजी छान चविष्ट होते तर ह्या पद्धतीने नक्कीच करून बघा तर ही भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा किंवा सकाळच्या